गोव्यातील मागील निवडणुकांनंतर सरकार बनणार नाही हे हेरून गडकरींनी आपलं विमान रात्री गोव्यात उतरवलं होतं. हे विमान उतरल्यावर अवघ्या काही तासात भाजपचा मुख्यमंत्री बसल्याचं आपण बघितलं होतं. आणि आता तसेच महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विमान नांदेड विमानतळावर उतरलंय. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचं स्वागत केलंय. गेलं महिनाभर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. यातच शहा यांनी राणे प्रकरणात पुढील महिन्यात महाराष्ट्रात येतोय, काय आहे ते पाहून त्याचा निवाडा करून घेऊ असं देखील आश्वासन राणेंना दिलं होतं. कदाचित राणे आणि ठाकरे कुटुंबियांमधील वाद मिटवत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आपल्या जुन्या दोस्ताला सोबत घेत संसार चालवायचा विचार भाजप करतंय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडलाय. राज्याच्या राजकारणात सत्ता बदलाचं नेतृत्वाकडून मिळणारे संकेत आणि त्याला भाजपकडून मिळणारा प्रतिसाद हे देखील महत्वाचं ठरतोय. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्यासह चंद्रकांत पाटील यांची वक्तव्य कुठंतरी पुन्हा तुटलेली मने एकत्र येत आहे की काय असं दिसून येत आहे. भाजपचे चाणक्य असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत. त्यांचा काही शासकीय प्रोटोकॉल असल्याचं देखील समोर न आल्यानं राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय असं म्हणावं लागेल. जसे गडकरींचं विमान गोव्यात उतरल्यावर तिथे भाजपने सत्ता स्थापन केली, तशी काही हालचाल महाराष्ट्रात होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. नितीन गडकरी मुख्यमंत्री पदावर बसणार असल्याने केंद्रातील अमित शहा यांच्या प्रतिस्पर्धी दिल्लीच्या राजकारणात कोणीच राहणार नाही. हे लक्षात घेत शहा गडकरींना महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करत असल्याचं चित्र सध्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. यामुळे शहा यांचे निकटवर्ती असलेले फडणवीस नाराज होणार असेल तरी सुद्धा त्यांची पक्षाच्या केंद्रीय समितीवर निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आता नितीन गडकरी देखील महाराष्ट्रात लवकरच येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. पुढील 24 तासात अजून काय राजकीय गणित बदलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, नांदेड.